Hello, good morning students. Today we are going to deal with Standard 10th English Poem 2.3, The Twins. Last period we have seen about the translation as well as it's a chit chat, and now we are going to deal with English workshop. This is a very good poem written by Henry Sambrook Lake. And in English workshop, the first question is that rewrite putting the mistakes in the speaker's life in their proper order. Speaker cha mhanje kavicha jivana madhe aalele je kai chukiche goshti ahet ghadlele chukiche goshti ahet tya yogya kramane lavaycha ahe. Atli pahili goshta ghadlele ahe ti mhanje konti baka. No one in the family could distinguish between the twin babies. No one in the family could distinguish between the twin families. म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य या दोघांमध्ये फरक करू शकत नव्हता. Second, at the naming ceremony, wrong names were given to the two twin brothers. नाव ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा बारशाला त्या ठिकाणी दोन्ही भावांना नावही चुकीची देण्यात आलेली होती. म्हणजे एका भावाचं त्याच्या भावाचं नाव हे कवीला दिले गेलं आणि कवीचं नाव हे भावाला दिले गेलं. म्हणजे उलट झालं, भावाचं नाव कवीला आणि कवीचं नाव भावाला. त्यानंतर तिसरे बघा, इन्सिडेंट कुठली आहे, ही गॉट बीटन अप ऑफन ऍट स्कूल. नेहमी त्याला शाळेमध्ये मारलं जायचं, त्याला म्हणजे कवीला. त्यानंतर द स्पीकर डिस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स. आणि स्पीकर जे आहे म्हणजे कवी जे आहे ते अतिशय त्रस्त होऊन त्या ठिकाणी प्रत्येकाला गायडन्स मागायचे, प्रश्न विचारायचे. हे चौथं आहे. पाचवं बघा, द स्पीकर्स ब्राइड बिकेम हिज ब्रदर्स वाइफ. स्पीकर्स ब्राइड ही जी आहे नववधू, नियोजित वधू, ती त्याच्या भावाची पत्नी बनली. आणि शेवटचं वाक्य आहे ते शेवटीच आहे. इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बुरियल. हा लास्ट सेंटेन्स आपला इव्हेंट आहे. सेकंड क्वेश्चन आहे, पिक आउट फोर सिच्युएशन इन द लाईफ of the twins which are too absurd and senseless to believe. तीन गोष्टी लिहायचे, चार घटना आपल्याला लिहायचे की जे absurd आहेत किंवा senseless आहेत. absurd म्हणजे अस्रस्पद, senseless म्हणजे ज्याला काही बुद्धिमत्ता लावली नाही आहे, फक्त विरोधी म्हणून त्या ठिकाणी कल्पना व्यक्त केलेली आहे. पहिली सांगू आपण, द पीपल बिगेन मिस्टेकिंग वन फॉर द अदर. पीपल बिगेन मिस्टेकिंग वन फॉर द अदर. सेकंड आहे, स्पीकर इंटेंडेड ब्राइड बिकेम हिज ब्रदर्स वाइफ. स्पीकर्स इंटेंडेड वाइफ और इंटेंडेड ब्राइड बिकेम हिज ब्रदर्स वाइफ. थर्ड आहे, वाइल क्रिश्चन देअर नेम्स वेअर चेंज. त्यानंतर वे द स्पीकर डाइड द नेबरर्स केम अँड ग्रीट हिज ब्रदर जॉन. थर्ड क्वेश्चन आहे, कंप्लीट द वेव डायग्राम. पोएट युजेस ह्युमर टू. कवीने या कवितेमध्ये ह्युमर वापरलेला आहे, विनोद वापरलेला आहे. का वापरलेला आहे, तर दोन दिलेले आहेत, क्रिएट लाफ्टर आणि रिड्यूस बोर्डम. अजून आपण लिहू शकतो टू एंटरटेन रीडर्स. एंटरटेन रीडर्स किंवा टू क्रिएट गुड मूड, मेक रीडर्स हॅप्पी, टू हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर, अशा पद्धतीने आपण हा वेव चार्ट पूर्ण करू शकतो. त्यानंतर बी आहे, राईट एनी टू लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. दोन कोणत्याही ओळी जास्त ह्युमरस, म्हणजे
जास्त विरोधी वाटतात तर तुम्ही लिहायचे तुम्ही कुठलीही लिहू शकता। मग ते शाळेमधील गोष्ट असेल किंवा नाव चेंज कर झालेलं असेल बाकीच्या वेळेस किंवा त्यांची इंटेंडेड जी ब्राइड आहे ती त्याच्या भावाची काय वाईट झाली हे सांगू शकाल। किंवा लास्ट सेंटेन्स आहे व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड ब्युरीड ब्रदर जॉन हे तुम्ही लिहू शकता। त्यानंतर पिक आउट लाइन्स दैट कंटेन एलिट्रेशन पन एंड हाइपरबोल। अध्यायामध्ये आपल्याला अलंकार दिलेले आहेत अलंकाराचे नाव एलिट्रेशन पन आणि हाइपरबोल त्याची उदाहरण आपण लिहायची आहे। तर सुरुवातीला एलिट्रेशनचे उदाहरण बघूया इन फॉर्म एंड फीचर फेस एंड लिंब यामध्ये एलिट्रेशन अलंकार आलेला आहे। एलिट्रेशन म्हणजे आपण माहित आहे की एकापेक्षा जास्त शब्दांचं पहिलं अक्षर सेम असतं ते आपण एलिट्रेशन म्हणतो। एज वी वेर बी वॉश्ड याच्यामध्ये पण ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा बघा डब्ल्यू लेटर हे रिपीट झालेलं आहे। त्यानंतर इट पझल ऑल आवर किथ अँड किन के लेटर रिपीट होत आहे म्हणून एलिट्रेशन। पण आवर क्लोज रिसेम्ब्लन्स टर्न्ड द टाइड आणि दुसरं वाक्य इट रीच्ड अ फिअरफुल पीच। त्यानंतर हायपरबोलचे एक्झाम्पल अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बुरीड ब्रदर जॉन फॉर समहाउ माय इंटेंडेड ब्राइड बिकेम माय ब्रदर्स वाइफ। पाचवा क्वेश्चन आहे पिक आउट फ्रॉम द पोएम सेट्स ऑफ वर्ड्स दैट जनरली गो टुगेदर। काही शब्द असे असतात की ते एकत्र जात असतात म्हणजे एकत्र येत असतात वापर एकत्र होतो। इथे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे किथ अँड किन। अजून बघा तर काय लिहिता येतील फॉर्म अँड फीचर फेस अँड लिंब फिअरफुल पीच फेट्स डिक्री अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण होते। त्यानंतर आपल्याला राईट इन युअर नोटबुक समरी ऑफ दिस पोएम इन 15 टू 20 लाईन्स इन युअर ओन वर्ड्स अँड यू कॅन सजेस्ट अनदर ह्युमरस टायटल्स। आपल्या शब्दांमध्ये स्टोरी लिहायची आहे कवितेमध्ये काय दिलेलं आहे कशाबद्दल दिलेलं आहे कशा इव्हेंट घडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण शीर्षक सुद्धा आपण मनाने देऊ शकतो एखादं विनोदी। आणि शेवटी जो प्रश्न आहे तो म्हणजे अप्रिसिएशन। अप्रिसिएशन मध्ये आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी पाच पॉइंट आपल्याला लिहावे लागतात एक पॉइंट पोएमचं नेम पोएटचं नेम त्यानंतर राईम स्कीम आणि त्यानंतर सेंट्रल आयडिया आणि फिगर ऑफ स्पीच। ते यातलं बरंपैकी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। सेंट्रल आयडिया कुठली लिहिणार तुम्ही की यामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांचं दुःख त्या कवीने व्यक्त केलेलं आहे ती सेंट्रल आयडिया त्या ठिकाणी लिहायचं। आणि या पद्धतीने आपण हा इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत टेक केअर हॅव अ नाईस डे थँक्यू।